नमस्कार, मी श्रेयस पांडे, ग्राउंड झिरो मध्ये आपलं स्वागत आहे। कोकणातून एक बातमी समोर येत आहे। कोकणातील सौंदर्य हे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते, तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा पावसाळ्यात पर्यटकांना भुरळ घालत असतो, तर आंबोली घाटामध्ये सर्वाधिक जैवविविधता सुद्धा आढळते। अशातच वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे या गावात एक अनोखी वस्तू सापडली आहे। वेंगुर्ल्यात चमकणारी अळंबी म्हणजे मशरूम आढळली आहे। राज्यात प्रथमच चमकणाऱ्या अळंबीची नोंद करण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावामध्ये ही चमकणारी अळंबी आढळली आहे। महाराष्ट्रात चमकणाऱ्या अळंबीची ही पहिली नोंद आहे। ही जैवविविधतेने नटलेल्या सिंधुदुर्गामध्ये ही आढळली अळंबी। याआधीच चमकणारी अळंबी ही केरळ राज्यामध्ये आढळली होती, त्यानंतर ही दुसरी नोंद आहे जी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याआधी चमकणारी भुरशी तिलारी खोऱ्यामध्ये आढळली होती, मात्र आता सिंधुदुर्गात चमकणारी अळंबी आढळली आहे। वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावामध्ये मंगेश माणगावकर यांच्या पळसबागेमध्ये ही दुर्मिळ बायोल्युमिनियस निकस्कन्स या फंगी म्हणजेच रात्री चमकणारी अळंबी असं हिची ओळख आहे। महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच या दुर्मिळ अळंबीची नोंद झाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जैवविविधतेनं समृद्ध असल्याचं पुन्हा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधोरेखित झालं। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे या गावामध्ये मंगेश माणगावकर यांच्या परसबागेमध्ये पहिल्यांदा आपल्याला एक चमकणारी अळंबी जी आहे ती अळंबी मिळाली। आता ही अळंबी जी आहे ती भारतातलं याचं दुसरी नोंद आहे। याच्या अगोदर आपण केरळमध्ये याची पहिल्यांदा नोंद करण्यात आली होती आणि ही नोंद जी आहे ती पहिली नोंद महाराष्ट्रातून आहे। जगभरामध्ये हजार अळंबीचे प्रकार आहेत, कोणकोणते प्रकार आहेत, या चमकणाऱ्या अळंबीचं काय वैशिष्ट्य आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊयात। जगभरामध्ये हजार अळंबीचे प्रकार आहेत, जवळपास 75 अळंबी अशा आहेत ज्या अंधारात चमकतात। वैशिष्ट्य म्हणजे त्या फक्त पावसाळ्यातच प्रकाशमान होतात। प्रामुख्याने झाडाची साल आणि मृत झाडांच्या खोडावर त्यांचा अधिवास असतो। या अळंबीची वाढ होण्यासाठी पुरेसा ओलावा हा महत्त्वाचा असतो। सिंधुदुर्गामध्ये चमकणाऱ्या अळंबीची राज्यात प्रथमच ही नोंद झालेली आहे। अधिक संशोधन होणे यामध्ये आता गरजेचं आहे। गेटमधून आत येताना मला एका कुंबड्याच्या एका कोपऱ्यामध्ये तीन डॉट्स दिसले हिरव्या रंगाचे चमकणार, तर मला ते समजलं काय आहे ते। तर मी टॉर्च लावून बघितलं तर ती अळंबी दिसली मला। कुडाळचे डॉक्टर योगेश कोळी सर आहेत, त्यांना मी ह्याच्याबद्दल माहिती दिली तर त्यांनी सांगितलं की ती बायोल्युमिनिसंट मशरूमचा प्रकार आहे आणि त्यांनी येऊन त्याच्यावर संशोधन केलं आणि माहिती दिली की ती मायसेना स्पेसिस आहे आणि ती सध्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपल्या सिंधुदुर्गात सापडली म्हणून।